केव्हा आहे तुमचं इंटरव्ह्यू? 10 जानेवारी. नाव न सांगतो, थोडक्यात परिचय करून द्या. सर, मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावून आलेलो आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल खामगाव इथून झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी मी SP कॉलेज पुणे इथून केली. ग्रॅज्युएशनसुद्धा SP कॉलेज पुणे या ठिकाणून BA इकॉनॉमिक्समधून केलेले. आणि मला वाचनाचं आणि आध्यात्मिक कीर्तन ऐकण्याचा छंद आहे. काय काय वाचता तुम्ही? सर, संत साहित्य वाचायला आवडतं. कोणकोणतं संत साहित्य वाचलं तुम्ही आतापर्यंत? ज्ञानेश्वर वाचलेली आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा वाचलेली. गाथा पूर्ण वाचलेली का? काय त्यातून तुम्हाला मेसेज मिळाला गाथा म्हणून? सर, गाथा जीवनाच्या सकारात्मक बाबीकडे आपलं लक्ष देत असतं. म्हणजे अध्यात्माबरोबरच आम्ही जीवनामध्ये कसं सकारात्मक राहावं किंवा त्याद्वारे आपला स्वतःचा जीवनोद्धार कसा करावा, तर त्याचा संदेश आपल्याला गाथेतून मिळतो. आता तुम्ही आध्यात्मिक माणूस तसं बघायला गेलं आणि चाललात तुम्ही पोलीस खात्याकडे, तर हे हा जो संयम, म्हणजे दोघांचा ताळमेळ झाला आपण म्हणूया, ते कसं तुम्ही ऍडजस्ट कराल ते आम्हाला सांग. सर, अध्यात्मामध्ये आपल्याला आत्मसंयम शिकवतो आणि पोलीस प्रशासनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी येतात किंवा असे बरेच प्रसंग येतात की जेव्हा तुम्हाला तो संयम बाळगायचा असतो, आणि ती गोष्ट मला वाटते अध्यात्मातून मला येऊ शक जमू शकते असं मला वाटतं. एखादी ओळी सांगावं तुम्हाला आठवलेली तुकारामांच्या गाथातली या संदर्भात आत्मसंयमासाठी? सर, तर एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण दुसरी सांगू शकतो. सांगा. जोडून या धनोत्तम व्यवहारे उदास विचारे वास करा. काय अर्थ आहे? म्हणजे सर, तुम्ही जीवन जगत असताना सचोटी पाळणं किंवा प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे, कारण तुमची नैतिकता ही शेवटी अल्टिमेटली जबाबदार असते. कारण तुम्ही जीवन जगत असताना जर तुम्ही नैतिकदृष्ट्या सुदृढ असाल किंवा भक्कम असाल, तर जीवनामध्ये काहीच अडचण येणार नाही. सर, नेवाशी या ठिकाणी ऐकले, पण त्याचं नाव त्यांनी सांगितली दिल्ली कोणी. सर, एक मृत व्यक्ती होते ज्यांना जिवंत केलं वगैरे असे एक अख्खे, त्यांचं नाव माहित नाही सध्या आठवत. आता तुम्ही राज्यसभेच्या इंटरव्ह्यूला सुद्धा आहात, PSI ला इंटरव्ह्यूला आहात. तुम्हाला PSI पद मिळालं, तुम्ही ट्रेनिंगला गेलात आणि नंतर तुम्हाला कळलं की तुम्हाला राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं, पण पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला की तुम्हाला सोडायचं नाही, तेव्हा काय? सर, आजपर्यंतची तरतूद ऐकली आहे की जर तुम्ही जॉईनिंग किंवा ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला तितकी रक्कम भरावी लागते किंवा कंपेन्सेशन म्हणून काही तरतूद असते, तर त्या अनुषंगाने तुम्हाला रिलीव करतात. त्या तरतुदीने मी त्या ठिकाणी राज्य सेवेतून प्रेफरन्स देईन. अच्छा, पहिला प्रेफरन्स कशाला दिला तुम्ही राज्य सेवेला? सर, डेप्युटी कलेक्टर. आता तुम्ही PSI परीक्षा पास झाला तर DYSP ला का दिला नाही? सर, दुसरा प्रेफरन्स DYSP. सर, माझा प्रश्न तुम्हाला, तुम्ही PSI पदालाही क्वालिफाय आहात, तुम्हाला पोलीस प्रशासनाविषयी आवड आहे, तर तुम्ही इकडे डेप्युटी कलेक्टरलाच काय दिला, DYSP ला का दिला? सर, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर तुम्हाला एक विस्तृत क्षेत्र मिळत असते की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रावरती वेगवेगळ्या पदावरती तुम्हाला काम करण्याची संधी मिळते, तसं DYSP बाबतीत तुम्हाला फक्त पोलीस प्रशासन एवढ्या एका क्षेत्रापुरतं कार्य मिळतं, त्यामुळे विस्तृत कार्यक्षेत्र हा DC चा एक फायदा असतो. अच्छा, तुम्ही सातारकर महाराजांचं कीर्तन ऐकलंय का? हो. आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकलंय. हो. दोघं कीर्तनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? सातारकर महाराजांचं बहुधा अध्यात्म हाच कंटेंट असतो, ते शक्यतो तो कंटेंट सोडत नाही. आणि इंदुरीकर महाराज जीवनाचे सुख दुःख किंवा जीवनाचे विविध पैलू उलगडून देण्याचं काम करतात. त्यांचा आध्यात्मिक कंटेंटपेक्षा जीवनाची जे काही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे, तर त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. कोणतं श्रेष्ठ वाटतं? सर, श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही आहे, दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे दोघांचंही कीर्तन चांगलं असतं, पण प्रत्येक कीर्तन परंपरेची किंवा प्रत्येक व्यासपीठाची एक मर्यादा असते. आणि मला वाटते आध्यात्मिक व्यासपीठाची मर्यादा ही असते की तुम्ही अध्यात्म ह्या विषयावरती जास्त विवेचन करावं, आणि त्या दृष्टिकोनातून
बाबा महाराज सतारकरांचं विवेचन हे अध्यात्मावरती जास्त असतं, त्यामुळे सामाजिक उदाहरण पुष्कळ देतात हो, पण ते आध्यात्मिक अनुषंगाचं असतं, किंवा बऱ्याच वेळा ते जीवनाचे व्यंग सांगत असताना ती मर्यादा सांभाळत असतात। इंदुरीकर महाराजांच्या दृष्टिकोनातून ती मर्यादा काहीशी सांभाळली जात नाही, किंवा काही म्हणजे त्या व्यासपीठावरून उच्चारण जे न उच्चारणारे शब्द असतात तर त्याही उच्चारणाचा म्हणजे त्यांच्याकडून उपयोग होत असतो, तर ते थोडंसं मला योग्य वाटत नाही। आता सध्या तुम्ही म्हटले की मेहनत घेण्याची तयारी आहे, आता मेहनत घेण्याची तयारी म्हणजे मला नेमका हा विषय कळला का नेमकं काय? सर म्हणजे जे आपण काम स्वीकारतो किंवा जे काम करण्याची आपली तयारी असते, तर त्या कामासाठी तुम्ही स्वतः जोखून देणं गरजेचं असतं, किंवा त्या कार्यपूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं। आणि त्या दृष्टिकोनातून माझं कोणतंही काम म्हणजे जे इष्टकाम मी स्वीकारलं असतं, तर त्या दृष्टिकोनातून त्याचे नियोजन तयारी आणि त्यासाठी स्वतःला जोखून देण्यासाठी जो काही प्रयत्न असतो तो करायला मी तयार असतो। आरक्षणाची मागणी झाली होती त्यांना, आरक्षणाची त्याच्यामध्ये काही गुन्हे झाले होते, ते मागे घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर गंभीर जे गुन्हे झालेले तर त्या गंभीर गुन्ह्यांकडं म्हणजे गंभीर गुन्हे मागं न घेता इतर जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे तर ते मागे घेतले तरी हरकत नाही। पण जिथं कायदाने सुव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला किंवा त्या ठिकाणी समाज मालमत्तेचं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झाले, तर असे गुन्हे माघारी नाही गेला पाहिजे असं मला वाटतं, कारण त्यातून एक चुकीचा पायंडा किंवा चुकीचं परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असतं। आता अमेरिका आणि भारतामध्ये आपण तुलना जेव्हा करतो तर अमेरिकेमध्ये आरक्षण हा कन्सेप्ट आहे का रिझर्वेशन? ब्लॅक साठी काही प्रमाणामध्ये आरक्षण आहे, म्हणजे आपल्या इथलं आरक्षण हे मुख्यतः कास्ट बेसिसवरती आणि त्यांचं वर्ण या बेसिसवरती आहे। तर त्यांचं आरक्षण आणि आपल्या आरक्षणामध्ये हा एक फरक तुम्ही सांगितला, याचा अर्थ असा की आपल्या आरक्षणामध्ये प्रत्येकाला तो त्यांचा राईट्स आहे का, याविषयी आपल्याला काय वाटतं? आरक्षण प्रश्न व्यवस्थित समजला बरोबर, काहींना असं वाटतं की आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो योग्य आहे का त्यांचं म्हणणं? सर घटनेनं म्हणजे जे सामाजिक दृष्ट्या वर्षानुवर्ष वंचित झालेले आहेत तर त्यांच्यासाठी एक विशेष तरतूद केलेली आहे, आणि जेव्हा तो समाज उन्नत होईल किंवा त्या वगळलेल्या वर्गातून उन्नत वर्गामध्ये प्रवेश करत तर त्यावेळेस त्यांचं आरक्षण काढून घेणं हे गरजेचं आहे, त्यामुळं कोणत्याही वर्गाचा तो एक्सक्लुझिव्ह राईट आहे किंवा तो त्यांचा अधिकार आहे असं म्हणू शकत नाही, फक्त त्यांच्यासाठी दिलेला एक तात्पुरत्या स्वरूपाचा आधार आहे असं मला वाटतं। आधार आहे ठीक आहे, पण आरक्षण दिलं पाहिजे असं तुमचं मत आहे? नक्कीच, आरक्षणाची राज्यघटनेने मर्यादा दिली पण त्या मर्यादाच्या पलीकडे जाताना आपण दिसतो, याविषयी आपल्याला काय? सर राज्यघटने नाही तर काही केस लॉ मध्ये सांगितलं म्हणजे केस स्टडी मध्ये सांगितलेले 1962 ती नाव माहीत नाही पण 1962 ती केस होती ज्याच्यामध्ये त्यानंतर इंदिरा साहनी खटल्यामध्ये त्याचा पुनरुच्चार केला होता की 50% पर्यंत असावी, मात्र त्यामध्ये असंही सांगितलं होतं की अपवादात्मक तरतुदीमध्ये किंवा जर तशी परिस्थिती उद्भवली तर ती 50% मर्यादा जरी क्रॉस केली तरी ते ग्राह्य असेल, पण हे सिद्ध करावं लागेल की कोणत्या आधारावरती ते ग्राह्य आहे। सध्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा किती टक्के आहे? 67.5। मग ती योग्य आहे का? सर कोर्टात सिद्ध केलेली, हायकोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे, म्हणजे जर ते कायद्याच्या आधारावरती टिकली आहे तर ती योग्यच म्हणावं लागेल। आता तुम्हाला पोलीस प्रशासनात आवडणारी व्यक्ती किरण बेदी तुम्ही असं म्हटलेलं आहे, किरण बेदी आवडण्याची नेमकं काय, त्या मॅडम आवड म्हणजे त्यांच्या कोणत्या क्वालिटीज आपणास आवडतात? मॅडम जे निर्णय घ्यायच्या तर त्याच्यावरती पूर्णतः झोकून द्यायच्या, म्हणजे त्यांनी तिहार जेलमध्ये जे काही काम केलं होतं तिहार जेलमध्ये त्यांनी विशेष सुधारणा केल्या होत्या, किंवा तिथले जे काही कैदी होते त्यांना अमानुष वागणूक दिली जात होती तर त्या संदर्भामध्ये त्यांना मांसळण्याचं काम किंवा त्यांना योगा शिकवणं किंवा अनेक समाज कौशल्य शिकवणं तर ते काम केलं होतं, म्हणजे त्यांनी निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत पोलीस प्रशासनातून सुद्धा विरोध झाला किंवा कायद्यांकडूनही व्यसनमुक्ती वगैरे ह्या बाबी करत असताना त्यांना भरपूर विरोध झाला, पण एकदा निर्णय घेतला तर त्याच्यावरती त्या ठाम राहिल्या आणि त्या यशस्वीरित्या केलं
तो एक उदाहरण पोलीस प्रशासनासमोर घालून दिलं. त्यामुळं निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी अंमलबजावणीची जी काय प्रक्रिया आहे त्यासाठी ज्या अडचणी येत असतील त्या दूर करण्याचं जे काही गुण आहे तर तो मला जास्त भावतो. सध्या तुम्ही ज्या किरण बेदी ते आपल्याला त्यांच्या कामामुळे त्यांच्या क्वालिटीजमुळे तुम्ही त्यांना एक आपला आदर्श व्यक्ती म्हणून बघता, ते सध्या काय काम करतात? ते नायब राज्यपाल आहेत पुदुच्चेरीच्या. पुदुच्चेरीच्या सर अपुरं मनुष्यबळ आहे, त्यानंतर कामाची अधिकता असेल, त्यानंतर जे काही राहण्याची व्यवस्था आहे किंवा जे पोलीस लाईन वगैरे असतात तर त्या ठिकाणचं जे सामाजिक वातावरण आहे ते काहीस कलुषित आहे असं मला वाटतं. अच्छा, सध्या आत्महत्याचं प्रमाण जसं शेतकऱ्यांमध्ये आपल्याला दिसतं तसं पोलिसांमध्ये जास्त दिसतं, पण शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी आपण उपाययोजना करायलाच पाहिजे. तसं पोलीस प्रशासनाने यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, कारण बऱ्याच रिवॉल्व्हरने स्वतः गोळी झाडली जाते, असे प्रकार आपल्याला ऐकायला येतात किंवा वाचायला येतात, तरी थांबण्यासाठी आपण एक दक्ष पोलीस अधिकारी म्हणून काय भूमिका घ्या? सर कामाचा ताण किंवा कामाचे जे अधिकता असेल तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तणाव असतो किंवा ते दडपणाखाली असतात, तर ते स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मध्यंतरी लोणावळा या ठिकाणी काही तुकड्या पोलिसांच्या पाठवून त्या ठिकाणी योगा कॅम्प आयोजित केले होते किंवा त्यांचं योग्य वेळी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये माझं आध्यात्मिक क्षेत्रसुद्धा उत्तम कामगिरी करू शकतं, किंवा जर आपण योग्य प्रमाणे काउन्सिल केलं तर त्यांच्यामध्ये नक्कीच सकारात्मक सुधारणा घडून येतील असं मला वाटतं. दक्षता वाचले का तुम्ही? नाही सर. काय आहे? पोलीस प्रशासनाचं मुखपत्र आहे. मुखपत्र आहे का मासिक आहे? मुखपत्र. कोणी संपादक वगैरे त्या मुखपत्राचं? नाही सर. पोलीस स्टेशनला भेट दिली कधी? नाही, तसा प्रसंग नाही आला. एकोणतीस मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी पहिल्यांदा बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी मारली होती. बरोबर आहे. 29 मार्चला एक मुवमेंट अशी घेतली होती, यातून असं सिद्ध होतं का भारत जे नियोजित वेळ होती त्याच्या अगोदर काहीतरी मुवमेंट त्यांनी केली आणि हेच घातक आपल्याला त्या क्रांतीसाठी घडलं. जर नियोजित वेळेमध्ये झाली मंगल पांडेंची ती काही योग्य होती का अयोग्य होती? सर वैयक्तिक दृष्ट्या त्यांची सचोटी तर निर्विवाद होती, पण जर ती नियोजित वेळी झाली असती म्हणजे 31 मे हा नियोजित वेळ होती किंवा तारीख होती तर त्या दिवशी झाली असती तर संबंध महाराष्ट्र किंवा संबंध भारतभर एकाच वेळेस उठाव झाला असता आणि त्याचं जे काही लोण आहे तर ते एकाच वेळी शमवणं हे ब्रिटिश प्रशासनाला किंवा ब्रिटिश शासनाला अवघड गेलं असतं आणि त्याचा अधिक योग्य परिणाम झाला असता असं मला वाटतं. तसंच पोलीसमध्ये खबरी हा एक कन्सेप्ट आहे. हा, तोच कन्सेप्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट पासून लागू होतोय का आपल्या भारतामध्ये? हो सर, त्यावेळेस पण खबरी होते, म्हणजे इथल्या जनतेची समस्या किंवा इथल्या जनतेचे जे काही अंतर्गत खतखत आहे किंवा असंतोष आहे तर तो पोहोचवण्याचं काम किंवा इथल्या पोलीस प्रशासनामध्ये किंवा इथल्या लष्करामध्ये जर काही थोड्याशा चुकीच्या हालचाली दिसल्या किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून थोडंसं नकारात्मक हालचाली दिसल्या तर खबऱ्यांमार्फत त्या बातम्या तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या. सध्या मला 3 नक्षलग्रस्त संघटनांची CPI, माओइस्ट लेनिनिस्ट भारतातली जी पश्चिम बंगाल मध्ये कार्यरत आहे, म्हणजे जे की माओ आणि लेनिनच्या विचाराने प्रभावित झालेली आहे, की ज्यांचा
हो नक्षलवादी अजेंडा आहे त्यांचा की जेणेकरून क्रांतीच्या मार्गाने राजकीय सत्ता हस्तगत करून शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे. एवढी एकच अट होती. आतंकवादी त्यांचा लष्कर तोयबा इसिस सिमी आता संघटना आहे का सिमीवरती बंदी घातलेली 2006 मध्ये सिमीचा पॅनल स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया. बर केव्हा स्थापना झाली होती स्थापना माहित नाही पण 2006 मध्ये बंदी घातली होती. 75 वगैरे ला होती का स्थापना कल्पना नाही. आता जेएनयूला एक वाद होतो सदैव वाद असतो. आता त्यांचे आंदोलन असतात तिथं बरेच आतंकवादी किंवा देश विरोधी कारवाई केल्या जातात असं म्हटलं जातं. याविषयी आपल्याला काय भूमिका मांडते जेएनयू माहिती ना. हो काय लावतो जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे दिल्ली स्थित आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विवाद होतो की अनेक जे साम्यवादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत किंवा जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडून देशविरोधी किंवा देशविघातक अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात किंवा काय तर त्याविषयी कन्हैया कुमार यांच्यावरती खटला दाखल केला होता. तर मुळातच देशाविरुद्ध एखादी कारवाई करणं किंवा देशाविरुद्ध घोषणा देणं तर हे चुकीचं आहे पण त्याचबरोबर आपला स्वतःचा एखादा विचार असेल तो समाजापर्यंत पोचवणं किंवा त्यासाठीचा जो प्रयत्न आहे तर तो योग्य नाही आहे. फक्त जसं महात्मा गांधींनी सांगितलेलं की जर तुमचा मार्ग योग्य असेल तर त्याच्यासाठी साधनसुचितता पण महत्त्वाची आहे आणि जर विद्यार्थ्यांनी त्यांची जे काही मुवमेंट असेल तर ती जर शांतता आणि सुचारू रूपानं आयोजित केली तर ती समाजापर्यंत अधिक भावल आणि जर आपण म्हणत असू की देशविघातक घटना किंवा देशविघातक घोषणा होत असतील तर त्याचा नक्कीच निषेध केला पाहिजे. यानंतर मला पूरक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की विद्यापीठामध्ये निवडणुका असायला हव्या का नको मग राजकारण आलं तर ह्या गोष्टी येतीलच. तुम्ही निवडणुकाही असायला म्हणतात की असायला पाहिजे आणि राजकारण आलं तर ह्या गोष्टी होणारच आहे मग त्याचा परिणाम शिक्षणावर होताना दिसत नाहीत का. आपण आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर अनेक जे काही नेते होते भारतातील थोर नेते तर ते विद्यार्थी चळवळीपासून ऍक्टिव्ह होते किंवा आताच्या राजकारणातील जे श्रेष्ठ नेते जसे नितीश कुमार आहे लालू प्रसाद यादव आहेत किंवा शरद पवार आहेत तर ह्यांची जी काही जडणघडण होती तर ती विद्यार्थी नेता म्हणून झाली होती. तर त्यामुळं त्यांनी स्वतःचं शिक्षण पाहून जर राजकारण करत असतील तर ते अयोग्य आहे असं म्हणण्यास काहीच कारण नाही. तुम्ही कोर्ट माहिती का तुम्हाला कोर्ट आणि पोलीस यांच्यात कशा पद्धतीचे कार्यप्रणाली होते काम चालतो काही माहिती तुम्हाला म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा जर न्यायनिवाडा करायचा असेल तर तो काम कोर्ट करत असतात आणि त्यासंबंधीची तपास यंत्रणा म्हणून पोलीस यंत्रणा काम करत असते. तुम्हाला काही माहिती असेल CRPC एव्हिडन्स ऍक्ट IPC माहिती हो मग 154 CRPC काय FIR दिलेलं FIR विषयी माहिती दिलेली काय FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट की ज्यामध्ये दखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये केली जाते. मग अदखलपात्र नोंदीसाठी कोणती CRPC सर NCR मध्ये त्याचा रिपोर्ट असतो पण त्याचं एक्झॅक्ट कलम माहित नाही. ठीक आहे. आता जी एखादी चोरी झाली असेल तर चोरी हा जो कोण आहे उदाहरणार्थ तुमचं पेन पडलेलं आहे आणि तो सहज खिशात घालून निघून गेला आणि तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला अर्ज दिला की माझा पेन चोरीला गेलेला आहे तर तो 154 CRPC नुसार रजिस्टर करायचा म्हणजे तो दखलपात्र घ्यायचा गुन्हा का अदखलपात्र होईल हे मला सांग. तो अदखलपात्र गुन्हा आहे. दखलपात्र दखलपात्र का दखलपात्रामध्ये गंभीर गुन्ह्यांचं स्वरूप असतं. CRPC च्या शेड्यूल 1 मध्ये दिले CRPC शेड्यूल 1 नुसार जे दखलपात्र गुन्हे आहेत तर त्यामध्ये दरोडा किंवा खून बलात्कार वगैरे यासारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्याचीच नोंद आहे. या व्यतिरिक्त जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत तर ते अदखलपात्र असतात. IPC 34 तुम्हाला माहिती असेल IPC 120 तुम्हाला माहिती असेल दोघातील फरक मला सांग. IPC 34 कॉमन इंटेन्शन आहे आणि 120B काय आहे. 120B फौजदारी पत्रकट असावं नक्की म्हणजे नॉट शुअर.
नाश्ता ओके ठीक है। एक सिचुएशन देतो शॉर्टचा प्रश्न, आता मी काही जास्त तुमचा घेत नाही कारण तुम्ही दोघं परीक्षाला होतात म्हणून मी त्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे असं मला वाटलं। एक पुरुष लिव्ह अँड रिलेशनशिप मधला एक कन्सेप्ट येतो, तो बरेच जर विचारला जातो की दोन व्यक्ती असतात ते लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये असतात, ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत, नंतर बी ही व्यक्ती जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लीट करते की माझ्या ए आणि मी लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत असताना आता ए हा सी सोबत कनेक्टेड झालेला आहे, तर त्यावर कोणता गुन्हा रजिस्टर होईल, सी वर होईल का ए वर गुन्हा रजिस्टर होईल? सर लिव्ह इन रिलेशन मध्ये आहेत म्हणजे ते विवाहित तर नाही सर, त्यामुळे व्यभिचाराचं तर प्रकरण तिथे उद्भवत नाही। आता सिच्युएशन तुमच्या लक्षात आले, ए आणि बी हे दोन व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिप ने राहतात, बी ने कंप्लीट केली की ए चा आता सी शी कनेक्टिव्हिटी झालेली आहे, तर ए वरती गुन्हा असेल, ए वर गुन्हा रजिस्टर करावा का सी वर गुन्हा रजिस्टर? सर सी वरती नाही, ए वरती। ए वर कोणत्या व्यवस्था होईल, सॉरी कोणत्या कारणाने होईल ए वर गुन्हा? सर फसवणूक केली, तिचं तर कॉन्ट्रॅक्ट नाही आहे तर फसवणूक झाली, व्यवहार नाही आहे तर फसवणूक झाली आहे, पण कौटुंबिक हिंसाचार मध्ये तशी तर कुटुंब नाही लग्न नाही आहे की ते कुटुंब, पण सर कौटुंबिक हिंसाचार मध्ये फक्त विवाहित असावं असं नाही तर लिव्ह इन रिलेशन मधील जे काही दंपत्य असतं तर त्यामध्ये जर काही विवाद असतील तर त्या सुद्धा सोडवणुकीसाठी कौटुंबिक 498 सेक्शन लावताच येणार नाही, 498 ची व्याख्या बघा तुम्ही। पण कौटुंबिक हिंसाचार मध्ये लिव्ह इन रिलेशन सुद्धा आहे हे मला माहिती आहे। कौटुंबिक हिंसाचार तुम्ही म्हणता लिव्ह इन रिलेशनशिप ती गुन्हा करत आहे, ती काही प्रॉपर्टी नाही आहे की ती माझी प्रॉपर्टी तुम्ही हिसकावून घेतली की चोरीचा गुन्हा होईल, काय होईल सर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मी। ठीक आहे।